नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तांदळापासून छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरा ढोकळा बनवणार आहोत आणि सोबत अशी ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवणार आहोत। तर मंडळी कसली वाट बघताय, चला रेसिपीला आता सुरुवात करूया। इथे रात्रभर मी एक वाटी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभरासाठी त्याच्यात पाणी टाकून भिजत ठेवले होते। ह्या वाटीच्या साईजचे मी तांदूळ घेतले होते। आता याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। रात्रभर तांदूळ पाण्यात भिजत ठेवल्यामुळे तांदूळ छान फुलून येतो। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। ज्या वाटीच्या साईजने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे। तांदूळ आणि दहीचं प्रमाण हे समान ठेवायचं आहे। 1 इंच अद्रकचा तुकडा याच्यात टाकून घेऊया। 2 ते 3 हिरव्या मिरच्या सुद्धा याच्यात टाकून घ्यायचं आहे। आता मिक्सरमध्ये छान फिरवून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगदी असं बारीक याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने याची छान अशी बारीक पेस्ट करायची। आता याच्यामध्ये 1/2 वाटी हा रवा घालायचा आहे। इथे मी भाजलेला रवा घातलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कच्चा रवासुद्धा इथे वापरू शकतात। आता हे दोन्ही मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एका दिशेने याला छान असं फेटून घ्यायचं आहे। असं केल्याने याच्या गाठी तयार होत नाहीत, मिश्रण असं छान एकसारखं दिसतं। हे बघा, अशा पद्धतीने छान असं फेटून घेतलेलं आहे। आता याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं छान असं मुरवत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा मी ओलं खोबरं घालून घेत आहे। ओलं खोबऱ्याचे असे बारीक बारीक काप करून घेतले होते, म्हणजे मिक्सरमध्ये त्याला छान वाटता येतील। कोथिंबीर घालायची आहे, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा मीठ घालून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं मिक्सरमध्ये 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं। अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। आता तडका देऊन घेऊया। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल, जिरं, मोहरी, पांढरी तीळ, कढीपत्ता आणि सुकलेल्या 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत। आता ही फोडणी चटणीवर टाकून घेऊया। अशा पद्धतीने झटपट अशी ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं। पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे। तयार केलेलं तांदळाचं आणि रव्याचं मिश्रण बघून घेऊया। हे बघा, आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। हे सगळं छान असं फेटून घ्यायचं, मिठाला छान असं त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं। आता हे साईडला ठेवायचं। ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्याला आता आपण तेल लावून घेऊया। इथे मी खोलगट ताट घेतलेलं आहे, त्याच्यावर तेल टाकून त्याला सगळ्या साईडने असं तेल लावून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने ब्रशच्या पद्धतीने मी तेल लावून घेतलं आहे। आता याला प्री हीट करण्यासाठी अशी कढई घ्यायची की त्याला चारी साईडने व्यवस्थित वाफ लागली पाहिजे। ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये खाण्याचा सोडा न वापरता आपण इनो वापरणार आहोत। इथं लेमन फ्लेवरचा इनो घ्यायचा आहे, जर तो नसेल तर रेग्युलर फ्लेवरचा इनो घेतला तरी चालेल। आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, 1 ते 2 मिनिट याला छान असं फेटून घ्यायचं आणि पटकन हे मिश्रण ताटामध्ये ओतायचं आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि याला छान असं झाकून द्यायचं आहे। व्यवस्थित जे ताट याच्यावरती पूर्णपणे बसल ते याच्यावर झाकून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर त्याला 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटानंतर आपण चेक करूया आपला ढोकळा कसा झालाय ते। हळूवारपणे गॅसचा फ्लेम हा स्लो करायचा आणि मगच ताट काढायचं, नाही तर हाताला वाफ बसायची शक्यता असते। चाकूच्या मदतीने चेक करायचं। हे बघा, आपल्या चाकूला अजिबात पीठ वगैरे काही लागलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे शिजलेला आहे। तुम्ही बघू शकतात याला किती छान अशी जाळी आलेली आहे ते। आता पूर्णपणे याला गार करायचं आणि मग याला आपण असं कापून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने आपल्याला हा ढोकळा चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचा आहे।
हा ढोकळा पूर्णपणे गार होऊ द्यायचा, मगच कापायला सुरुवात करायची आहे। म्हणजे तो व्यवस्थित असा कापला जातो। आता याला छान असं वरून फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल, जिरं, मोहरी आणि हिंग घालायचं आहे। आणि ही फोडणी आपल्याला तयार झालेल्या ढोकळ्यावरती पूर्णपणे व्यवस्थित सगळीकडे असं काठोकाठ पसरवून लावून घ्यायची आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथं कोथिंबीर, कढीपत्ता पण घालू शकतात। आता आपण ढोकळा कसा झाला तो चेक करून घेऊया। हे बघा, आपला किती ढोकळा हा छान तयार झालेला आहे। छान असा मऊ, लुसलुशीत आणि हा स्पॉन्जी तयार झालेला आहे। बघा त्याला किती छान अशी जाळी आलेली आहे। हा ढोकळा झटपट तयार होतो व खाण्यासाठी खूप छान लागतो। दह्यामुळे याला असं जो आंबट टेक्स्चर येतं ते खूप चवीला छान लागतं। हे बघा, अशा पद्धतीने आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे। 1 वाटी तांदूळापासून भरपूर असा पोटभरीचा नाश्ता तयार होतो। तर मित्रांनो, रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।